तर इकडे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातला सामना काही थांबायचं नाव घेत नाही आहे. नवाब मलिकांनी पुन्हा एकदा वानखेडेंवर आरोपांच्या फैरी झाडल्यात. वानखेडेंच्या लग्नाच्या फोटोपासून जन्माचा दाखला ट्विट करत मलिकांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. तर वानखेडेंनी एका मागासवर्गीय उमेदवाराची संधी हिरावल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर हल्लाबोल सुरूच. वानखेडेंचं जात प्रमाणपत्र केलं ट्विटरवर शेअर. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यातला कलगीतुरा दिवसेंदिवस रंगतदार होत चाललाय. वानखेडेंवर खंडणी वसुलीचे आरोप केल्यानंतर आता मलिकांनी एक पाऊल पुढे टाकत वानखेडेंवर आणखी गंभीर आरोप केलेत. मलिकांनी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो ट्विट करत पहचान कोण अशी कमेंट केली आहे. केवळ एवढ्यावरच मलिक थांबले नाहीत, तर त्यांनी लगेचच दुसरं ट्विट करत यामध्ये समीर वानखेडेंचा जन्मदाखल्याचा फोटोही शेअर केला. शिवाय वर कमेंट करत इथूनच फर्जीवाडा सुरू झाल्याचं म्हटलंय. हा विषय संपतो न संपतो तोच मलिकांनी वानखेडेंच्या IRS होण्यावरही आक्षेप घेतलाय. समीर वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्र काढून IRS ची नोकरी मिळवली असा आरोपही त्यांनी केलाय. समीर दाऊद वानखेडे ये एक फर्जी व्यक्ती आहे. बर्थ सर्टिफिकेट उनका समीर दाऊद वानखेड़े का है. बर्थ सर्टिफिकेट में टेम्परिंग करके जो उनके पिताजी ने धर्मांतर करने के बाद नाम बदला था उसे फिर दुरुस्त किया. उसके आधार पे कास्ट सर्टिफिकेट निकाला गया. जो दलित कैंडिडेट थे IRS के उनके अधिकारों को फर्जीवाड़े के जरिए छीना गया है. पूरी इनकी जिंदगी एक फर्जी चीजों से शुरू हुई और सारा फर्जीवाड़ा वो कर रहे हैं. दुसरीकडे समीर वानखेडे यांनीही मलिकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिलंय. नवाब मलिकांनी ट्विट केलेल्या कागदपत्रावरून NCB झोनल डायरेक्टर यांनी साम TV ला आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर माझ्याबाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध करण्यात आले असून तो जन्मदाखला खोटा असल्याचं वानखेडेंनी म्हटलंय. आपण या प्रकाराला आव्हान देणार असून या खोडसाळपणाला कायदेशीर पद्धतीनं उत्तर देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कॉर्डेलिया क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण उजेडात आल्यापासून नवाब मलिक यांनी NCB विशेषतः समीर वानखेडे यांना सातत्यानं लक्ष केलंय. वानखेडे हे भाजपच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून बॉलिवूडला त्रास देत असल्याचा आरोप मलिक यांनी यापूर्वीही केला होता. त्यानंतर आता वानखेडेंच्या वैयक्तिक मुद्द्यांच्या आधारे मलिकांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. त्यामुळे मलिक आणि वानखेडेंमधला हा सगळा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला नेमका कुठपर्यंत जाऊन पोहोचणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.